कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केलं वेतन मिळालंच पाहिजे ग्रॅज्युएटी आणि पेन्शन मिळालीच पाहिजे अंगणवाडी टिकलीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडं लक्ष वेधलं सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला दरम्यान कळे बस स्थानकसमोरही अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं आज दुपारी एक वाजता कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक समोर भागातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या वेतन मिळालेच पाहिजे ग्रॅज्युएटी आणि पेन्शन मिळालीच पाहिजे अंगणवाडी टिकलीच पाहिजे अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना वेतन लागू करा महागाईच्या प्रमाणात महागाई भत्ता द्या सर्व सेविका मदतनीसांना भत्ता द्या अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या अंगणवाडी खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करत सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आंदोलनकर्ते काही काळ रस्त्यावरच ठिया मारून बसल्यानं वाहतूक खोळंबली होती पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना बाजूला करताना काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सचिव सुवर्णा तळेकर यांनी दिलाय अंगणवाडी कर्मचारी सातत्या आंदोलनात उतरत आहेत सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे की अंगणवाडी कर्मचारी हे मानधन सेवक नसून ते सरकारी कर्मचारी आहेत पण सरकार त्यांना कर्मचारी न मानता मानधनी सेवक मानतं त्यामुळे त्यांना वेतन श्रेणी लागू करायला तयार नाही सरकार म्हणून महाराष्ट्रभर आम्ही आंदोलनं सुरू केलेली आहे सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत ही आंदोलनं महाराष्ट्रभर होत होतच राहणार आहेत आणि श्रेणी घेतल्याशिवाय ही आंदोलनं आता थांबणार नाहीत गेले सत्तेचाळीस वर्ष ही योजना चालू आहे या योजनेची गरज आहे समाजाला गरज आहे कुपोषण थांबलेलं नाही अशा स्थितीत कुपोषण वाढलेलं आहे कोरोनामुळं कुपोषण वाढलेलं आहे आणि अशा स्थितीत सरकारनं याचा खाजगीकरणाचा पण घाट घातलेला आहे तो खाजगीकरण थांबलं पाहिजे अंगणवाडी टिकली पाहिजे ही पण याच्यात मागणी आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे उपाध्यक्ष छाया तिप्पट लता कदम वैशाली कांबळे माया पाटील संगीता पाटील रेश्मा कदम आदींसह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान अंगणवाडी सेविकांनी कळे बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी महाराष्ट्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात कॉम्रेड धोंडीबा कुंभार शुक्रा पाटील मालुताई पोवार संतोषी पाटील शीतल पानारी सायली भोगावकर प्रियंका पाटील वर्षा पांगळे यांच्यासह पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते